दुधाचे दुधा होतात हे आपल्याला माहितीच असतं तुम्ही कुठे ना कुठेतरी वाचलंच असेल पण अशी सहा लोक आहेत किंवा असे सहा आजार आहेत त्याच्यामध्ये दूध चुकू नये घेऊ नये आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया हे कोणते सहा आजार आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले बारा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे मित्रांनो दूध ही एक अशी गोष्ट आहे की जी आजीवन सातमे मानलेली आहे आणि जन्माच्या पहिल्या दिवसापासून आपण दूध घेत असतो पण जसं जसं आपलं वय वाढत जातं ना दूध पचवण्याची जी शक्ती असते ना ही आपली थोडीशी व्हॅरिंग होत जाते म्हणजे वेगवेगळी होत जाते जी दूध पचवण्याची शक्ती एका लहान बळामध्ये असते ती मध्ये नसते आणि त्यामुळे या दुधापासून विकार होण्याची शक्यता असते प्रत्येक वेळेला दूध प्यायल्याने आणि प्रत्येक व्यक्तीने दूध प्यायल्याने विकार होतील का तर अजिबात नाही पण काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये दूध चुकूनही घेऊ नये इनफॅक्ट त्या दुधामुळेच हे आजार होत सुद्धा असतात ते कसे ते मी तुम्हाला थोड्या वेळेत सांगणार आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन की पहिला आजार जो आहे तो नॉर्मल ताप ज्या वेळेला आपल्याला ताप येतो त्यावेळेला आपली भूक मंदावते भूक मंदावल्या कारणाने अजिर्ण होत असतं आणि अजिबात काही खाण्याची इच्छा नसते ताकद पण कमी झालेली असते मग अशा वेळेला घरातले सल्ला देतात की अरे बाबा दूध पी दूध पिल्याने तुला बरं वाटेल ते घे पण मित्रांनो ज्या वेळेला असा ताप आलेला असतो आणि खूप जास्त ता ताप असतो भूक कमी झाली असते अशा वेळेला दूध चुकूनही घेऊ नये असं घेतल्याने पोटामध्ये अजिर्ण होईल आणि त्याच्याने उलट्या पण होतील आणि त्याचा त्रास हा आणखीन वाढेल म्हणून ज्या वेळेला ताप असतो त्यावेळेला दूध चुकून घेऊ नका अनेक वेळेला लहान मुलांना दूध दिलं जातं आता हेच जर लहान मुलं सहा महिन्याच्या किंवा एक वर्षापेक्षा लहान मुलं असतील त्यांना दूध दिलं तर चालणार आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मोठी मुलं असतील दोन वर्षापेक्षा मोठी मुलं असतील त्यांच्यासाठी दूध हे ताप आलेलं असताना योग्य नसतं अनेक पिडियाटिक सुद्धा मुलांना सांगतातच की मुलांना तुम्ही दूध आता देऊ नका बंद करा ताप आहे तर देऊ नका पण त्याच्यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते आणि कफाचे विकार होऊ शकतात दुसरा आजार आहे मंदाग्नी मंदाग्नी म्हणजे काय की ज्याची भूक कमी असते ज्याला भूक जास्त लागत नाही खाण्याची इच्छाही नसते अशा लोकांनी दूध घेऊ नये कारण अशा लोकांनी जर दूध घेतलं तर त्याचं सुद्धा अजिर्ण होतं आणि अजिर्ण झाल्या कारणाने आमदोष निर्माण होतो आमदोष निर्माण झाल्याने तो जो आम असतो आम म्हणजे काय न पसलेलं अन्न शरीरामध्ये जमा होणं म्हणजे आम आणि हा आम जर जा तयार झाला तो एक तर जुलाबा वाटेबाहेर निघतो किंवा उलटीच्या वाटेबाहेर निघतो पण जर हा जुलाबा वाटे उलटीच्या वाटे बाहेर नाही पडला तर तो रक्तामध्ये ऍब्झॉर्ब केला जातो आणि रक्तामध्ये ज्या वेळेला ॲब्झॉर्ब होतो त्यावेळेला रक्ताची दृष्टी होते रक्त खराब होतो आणि मग त्यामुळे त्याची लक्षणं ही त्वचेवरती दिसायला लागतात केसांवरती दिसायला लागतात केस गळायला लागतात हाता पायांवरती चट्टे येतात असेच अजीर्णाचे विकार यामध्ये होऊ शकतात म्हणून ज्यांची भूक कमी असेल त्यांनी घेऊ नये ज्यांना आमदोष आहे आता आमदोष तुम्हाला आहे हे कसं समजाल तर त्याची मी काही लक्षणं सांगतो ज्यांच्या शरीरामध्ये प्रचंड आळस आहे ज्यांच्या शरीरामध्ये बारीक बारीक सूज आहे ज्यांना काही काम करताना ताकद शरीरात नाहीच आहे असं जाणवतं भूक लागत नाही तोंडाला सतत पाणी सोडत असतं अशा लोकांना आम दोष असण्याची शक्यता आहे त्यांनी लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणं गरजेचं आहे डॉक्टरांकडे म्हणजे आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन तपासून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर अशी जी लोकं असतात त्यांनी जर दूध घेतलं तर आम आणखीन वाढतो म्हणजे अपक्व अन्न आणखीन वाढतं आणि ते न पसलेलं अन्न जर आणखीन वाढलं तर पुन्हा त्याची कॉन्सिक्वेन्स होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो पुढचा विकार आहे जानना कफा चा विकार कफा विकार कफ दोष ज्यांना कफाचा विकार असतो आता कफ विकार म्हटलं तर आपल्याला एकच आठवतं की कफ म्हणजे खोकून खोकून जो कफ बाहेर पडतो तो कफ तर हा कफामध्ये सुद्धा दूध घेणं वर्ज्य आहे ज्यांना सतत सर्दी होत असते नाकातून चिकट कफ बाहेर पडत असतो अशा लोकांनी सुद्धा दूध घेऊ नये जोपर्यंत हा त्रास कमी होत नाहीये तोपर्यंत दूध घेऊ नये नंतर दूध तुम्ही घेऊ शकता कफामुळे होणारा विकार म्हणजे कृमी रोग जंत ज्यांना होतात ना त्यांनी सुद्धा दूध घेऊ नये कारण दूध ज्या वेळेला ही लोक घेतात त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की त्याच्याने जंतांचं पोषण होतं कारण दूध हे मधुर आहे आणि चिकट सुद्धा आहे ज्यावेळेला दूध पोटामध्ये जातं त्याच्यावरती प्रक्रिया होते त्यावेळेला ते त्याच्यामध्ये चिकटा वाढतो आणि त्याच्याने कफ वाढू शकतो आणि कफ ज्या वेळेला हा वाढतो त्यावेळेला सगळ्यात प्रॉब्लेम हा होतो की त्याच्यामध्ये जंत होण्याची शक्यता असते पण जंत ह्याच्यामुळे होतील असा भाग नाहीये म्हणजे एखादी व्यक्त हेल्दी असेल तर त्याने दूध घ्यायचे नाही एखादं जंत होतील म्हणून असं नाहीये पण जर जंत तुम्हाला झाले असतील तर त्या लोकांनी जर दूध घेतलं तर ते जंत वाढतील म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे ज्यांना जंत आहे त्यांनी दूध घेऊ नये त्यांनी दूध काही दिवस थांबवं जंत गेल्याच्या नंतर त्यांनी दूध घेणं फायदेशीर ठरतं कारण दूध हे जंतांना सुद्धा ताकद देतं एवढं लक्षात ठेवा त्यानंतर कफोदोषाचे जे विकार मी सांगितले त्याच्यामध्ये रोग रोगाला स्थौल्य रोग म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे ते दुसरं डायबेटीस मेदरोग मेधाचे जितके पण विकार असतात जसं की अंगोरती गाठी येणं स्थूलता वाढणं डायबिटीस होणं या विकारांमध्ये कफाचं पिडॉमिन्स असतं त्याच्यामुळे कफं वाढवणारे पदार्थ त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे दूध तो त्या वेला चे तर त्यावेळेला हे पदार्थ घेऊ नये म्हणजे दुधाचे पदार्थ घेऊ नये व दूधही घेऊ नये डायबिटीसमध्ये तर दूध घेऊच नये असं बरेच जणांचं ओपिनियन पण आहे पण या आजारांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरातलं पाणी कमी झालं असेल आणि ताकद कमी झाली असेल तर सध्या पण म्हणजे इमिडिएट ताकद देण्यासाठी दुधाचा वापर तुम्ही त्या ठिकाणी कर निश्चित निक, करू शकता पण तुम्हाला काही असा त्रास नाहीये पण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की माझं वजन जास्त आहे मला डायबिटीस आहे तर त्या लोकांनी दुधाचा वापर शक्यतो टाळावा शेवटचा विकार म्हणजे जुलाब ज्या लोकांना जुलाब होतात त्यांनी दुधाचा वापर एक करू नये पण जुलाब असणाऱ्या लोकांनी दुधाचा वापर केला तरी चालणार आहे पण तो कमी प्रमाणामध्ये पण या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण दूध घेतो त्यावेळेला आपलं पोटसाफ होतो ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो ती लोक दूध घेतात त्याच्यामध्ये तूप टाकतात आणि मग त्यांचं पोटसाफ होतं मग अशा वेळेला ज्याला जुलाब झालेले आहे त्यांनी दूध घेऊन कसं चालणार आहे पण या ठिकाणी आणखीन एक कॅच आहे की ज्यांना जुलाब होत आहेत पण पाणी काहीच पडत नाही फक्त वेग येतोय अशा वेळेला दूध त्या ठिकाणी चालणार आहे पण ज्यांना जुलाब होत पातळ पाणी जाते आहे सतत जाते त्यांनी दूध घेतलं तर आतळ्यांची गती आणखीन वाढणार आहे आणि आणखीन जुलाब होणार आणि आणखीन त्याचा त्रास होणार आहे तर जुलाबामध्ये दुधाऐवजी डाळिंबाचं ज्यूस जर तुम्ही घेतलं तर त्याच्याने जुलाब थांबवू शकतात आणि ताकदही वाढू शकते डाळिंबाचं ज्यूस सांगण्याचं मागचं कारण एकच आहे की जुलाब ज्यावेळेला असतात त्याला ताकद कमी होते पूर्ण ड्रेन होऊन जातो आणि संपूर्ण शरीर अगदी थकलेलं असतं मग थकलेलं शरीर भरून काढण्यासाठी अनेक जण दूध वापरतात त्याच्याने जुलाब आणखीन वाढतात आणि आणखीन शरीर थकून जातं म्हणून दुधाचा वापर ताकद वाढवण्यासाठी ऐवजी त्या ठिकाणी डाळिंबाचा ज्यूस जर वापर केला तर जुलाब पण थांबतील थां आणि ताकद पण वाढेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि हे दुधाची तोटे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा